गंगापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी आल्याने एकाच आठवड्यात लाचलुचपत विभागाने गंगापूर शहरासह तालुक्यात 4 ठिकाणी लाच मागितल्या प्रकरणी कारवाई केल्यात. तालुक्यातील आपेगाव येथील एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर असलेली कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील महसूल लिपिक अशोक मरकड यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलेत. या प्रकरणी दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे वडिलोपार्जित असलेल्या जमीन गट नंबर 19 मधील 7 बाऱ्यावर असलेल्या कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे महसूल लिपिक अशोक मरकड यांनी 1,25,000 रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता तहसीलदार अविनाश शिंगटे लिपिक अशोक मरकड यांनी तक्रारदाराकडे 1,25,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 70,000 रुपयांची लाच स्वीकारण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाल्यावरून औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9 एप्रिल रोजी गंगापूर येथे सापळा रचून तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे यांच्या संमतीने लिपिक अशोक बाबूराव मरकड यांच्या मार्फत पहिला हप्ता म्हणून 70,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लिपिक मरकड यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई डॉक्टर राहुल खाडे, डॉक्टर अनिता जमादार, बी व्ही गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक मारुती पंडित यांनी केली आहे. या कामी पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस नाईक प्रकाश घुगरे, भूषण देसाई, पोलीस अंमलदार मिलिंद इप्पर यांनीही मदत केली आहे. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.